माणसाला स्वतःचा फोटो काढायचा असेल तर त्याला जास्त काही वेळ लागत नाही, पण जर समजा माणसाला स्वतःची इमेज तयार करायची असेल तर त्याला भरपूर वेळ लागून जातो. आणि ही इमेज माणूस प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब किंवा मग बिझनेसच्या माध्यमातून बनवत असतो. मग तुम्ही काय करायचं, मी काय करायला पाहिजे, मी जॉब करू का मग बिझनेस करू, प्रश्न पडून गेलेला आहे. ते छोटंसं एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. तर बघा, आपल्याकडे एक गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये आपल्याला फ्युएल भरायचं आहे, एखादं इंधन भरायचं आहे. मग आपण कोणतं इंधन भरलं पाहिजे, पेट्रोल का मग डिझेल? तर यासाठी आपल्याला त्याच्या इंजिनला विचारावं लागेल, म्हणजे त्याचं इंजिन नेमकं कोणत्या प्रकाराचं आहे, पेट्रोल इंजिन आहे का मग डिझेल इंजिन आहे, बरोबर आहे? त्या अकॉर्डिंग आपल्याला त्यामध्ये फ्युएल भरावं लागेल. त्याच पद्धतीने तुमच्या इंजिनला विचारा, तुमच्या मनाला विचारा, तुमच्या हृदयाला विचारा की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे का मग बिझनेस करायचा आहे. तर हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. जॉब आणि बिझनेस दोघांचे फायदे काय, दोघांचे तोटे काय, कोणत्या व्यक्तींनी बिझनेस करावा आणि कोणत्या व्यक्तींनी जॉब करावा, हे सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विनीत भावसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला समजला असेलच की जॉब करावा का मग बिझनेस करावा, आमच्यासाठी काय योग्य आहे, चला तर मग बघूया सर्व काही डिटेल्स मध्ये. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सर्व महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जवळपास 70% विद्यार्थी असे आहे की ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही की आम्ही जॉब केला पाहिजे का मग बिझनेस केला पाहिजे, बरोबर आहे? कारण 10% विद्यार्थी तर असे आहे की त्यांना पूर्णपणे फिक्स आहे की आम्हाला तर गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे. आणि 10% विद्यार्थ्यांचं पण कसं निश्चित आहे माहिती का, त्यांच्या आई वडिलांच्या जो पण काही बिझनेस आहे, जो पण काही त्यांचा व्यवसाय धंदा वगैरे आहे, तेच ते पुढे कंटिन्यू करणार आहे. आणि यामध्ये 10% विद्यार्थी तर असे असतात, ते एकदम हतबल झालेले असतात की आमच्याकडून काहीच होऊ शकत नाही, चला जी पण काही नोकरी मिळेल ती करा आणि व्यवस्थित जशी आहे तशी लाईफ जगा बस. त्यांचं कसं असतं माहिती का, काही ध्येय नाही, काही गोल नाही, काही स्वप्न नाही, जसं आहे तसं चालू देतात. पण जे उरलेले जे आपले 70% विद्यार्थी असतात, हे काय करतात माहिती का, पहिले गव्हर्नमेंट जॉबच्या मागे लागतात, मग नाही मिळाला तर मग काय करतात माहिती का, प्रायव्हेट जॉब करता, मग त्याच्यात पण काही जमत नाही, मग एखादा व्यवसाय टाकता, मग ठप्प पडतो, मग पुन्हा नोकरी करता, म्हणजे अशी त्यांची लाईफ असते. मग आज आपण सर्व काही गोष्टी आपण आज क्लिअर करणार आहोत. चला तर मग सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की नेमका जॉब कोणासाठी आहे आणि बिझनेस कोणासाठी आहे, जॉब कोणी केला पाहिजे आणि बिझनेस कोणी केला पाहिजे, ठीक आहे? तर जे पण काही तुम्हाला आम्ही पॉईंट सांगणार आहे ते व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. तर बघा, आता जॉब म्हणजे कसं असतं माहिती का, की एकदम वेल सेटल लाईफ असते. ज्या विद्यार्थ्याला, ज्या स्टुडंट्सला किंवा ज्या व्यक्तीला एकदम सेटल लाईफ पाहिजे असते, एकदम रुटीन, एकदम डेली शेड्यूल त्यांना पाहिजे असेल, म्हणजे सकाळी उठायचं, जिमला जायचं, रनिंग करून यायची, सर्व काही आल्यानंतर फ्रेश व्हायचं, मस्तपैकी जॉबला जायचं 9 वाजता, 5 वाजता घरी यायचं, त्याच्यानंतर फॅमिलीला वेळ द्यायचा, म्हणजे एकदम शेड्यूल लाईफ पाहिजे असेल ना, त्यांना जॉबकडे जायला पाहिजे. आणि ज्यांना धकाधकीची लाईफ, म्हणजे आता सुरुवातीचे 5-6 वर्ष कष्ट झाले तरी चालेल, म्हणजे जेवायला टाईम नाही, खायला टाईम नाही, प्यायला टाईम नाही, कोणताही टाईम निश्चित नाही, सर्व काही समजा फ्लक्च्युएशन वगैरे, अशी ज्यांना लाईफ सहन होत असेल आणि अशी ताकद ज्यांच्यामध्ये असेल, त्याने बिझनेसकडे जावा. आणि बघा, ज्यांचा समजा असा नॅरो माइंड असेल ना, नॅरो म्हणजे काय, असा सरळ सरळ रस्ता, बरोबर आहे, त्यांनी सुद्धा जॉबकडे जायला हवं. कारण बघा कसं असतं माहिती का, तुम्ही गव्हर्नमेंट जॉब असो किंवा मग प्रायव्हेट जॉब असो, जर तुमच्या ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या डोक्यात कोणते विचार येत नाही, फक्त अभ्यास करायचा आहे का, चला मी फक्त एवढाच विचार करेल, आजूबाजूचा विचार करणार नाही, तर मग अशा सर्व विद्यार्थ्यांनी जॉबकडे जायला पाहिजे. पण ज्यांचा ब्रॉड माइंड आहे, ज्यांची दृष्टी जी आहे ती अशा पद्धतीची आहे, ब्रॉड माइंडेड आहे, ज्यांच्या डोक्यात हे पण विचार ते पण विचार असो तसो तसो असो, म्हणजे वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज त्यांच्या डोक्यात येत असतात ना, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बिझनेसकडे जायला हवं. कारण कसं असतं, नॅरो माइंडेड लोकांचं कसं असतं, जास्त काही विचार करत नाही, त्यांना बाकीच्या ठिकाणी काय चालू आहे त्याची त्यांना काहीच घेणं देणं नसतं. पण बिझनेसवाल्यांचं कसं असतं माहिती का, त्यांचा ब्रॉड माइंड असायला हवा, त्यांना सर्व गोष्टी बघून चालावं लागतं, ठीक आहे? त्यानंतर पुढचं असतं की पेशन्स, ज्यांच्यामध्ये पेशन्सच नाही, डायरेक्ट धैर्यच नाहीये, त्यांनी जॉबकडे जायला हवं. कारण कसं असतं माहिती का, बिझनेसमध्ये सुरुवातीला 6 महिन्यात, 8 महिन्यात, 1 वर्षामध्ये कधी कधी लॉस होतो, कधी कधी प्रॉफिटच होत नाही, नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवर आपल्याला काम करावं लागतं. आणि जर समजा तो बिझनेस सक्सेसफुल झाला ना, मग तेव्हा कुठे जाऊन तुमचा प्रॉफिट सुरू होतो, म्हणजे भरपूर पेशन्स बिझनेसवाल्यांना ठेवावे लागतात. पण जॉबवाल्यांना तसं नसतं, महिन्याची 1 तारीख आली रे आली की लगेच पगार आपला येऊन जातो, ठीक आहे? मग ज्यांच्याकडे पेशन्स नसेल त्यांनी जॉबकडे जायला हवं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित नाही व ठीकठाक कम्युनिकेशन स्किल आहे, त्यांनी जॉबकडे जायला पाहिजे. आणि ज्यांच्यामध्ये जबरदस्त कम्युनिकेशन स्किल आहे, बोलण्याचे सर्व काही वेगवेगळे प्रकार त्यांना माहिती आहे, माणसाला बघितल्यानंतर त्याला ओळखता येतं की हा कसा आहे, याच्या डोक्यात काय चालू आहे, त्यांनी अवश्य बिझनेसकडे जायला पाहिजे. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की ज्यांचं क्विक डिसिजन मेकिंग पॉवर आहे, ज्यांना लवकरात लवकर आपले अचूक निर्णय घेता येतात ना, त्यांनी बिझनेसकडे जावं. ज्यांना लवकर निर्णय घेता येत नाही, साधे सोपे निर्णय असेल तर चुकून जातात, मग भरपूर विचार करत बसतात,
अशा विद्यार्थ्यांनी मात्र जॉबकडे जायला हवं. आता बघा, जर समजा तुमचे लिमिटेड ड्रीम्स असेल, म्हणजे बघा काहींना कसं असतं माहिती का, एकदम शांत लाईफ जगायची सवय असते, मला काही कोणाचं टेन्शन नको, 9 ते 5 मी 5 वाजता घरी आला की मला कोणतंच टेन्शन नको, अशा लोकांनी जॉबकडे जायला हवं. पण बघा, ज्यांना माहिती आहे की आपला खूप मोठे स्वप्न आहे, आपला आपले मोठे मोठे स्वप्न पूर्ण करायचे, यशाचा सर्वोच्च शिखर आपल्याला गाठायचा आहे, त्यांनी मात्र बिझनेसकडे जावं. कारण कसं असं माहिती का, ज्यांच्यामध्ये शून्यातून विश्व उभारण्याची ताकद असते ना, ज्यांना क्रिएटिव्ह माइंड आहे, वेगवेगळ्या आयडियाज त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतात, त्यांनी बिझनेसकडे जायला हवं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते, ज्यांच्याकडे एक बेस्ट आयडिया आहे, बेस्ट कॉन्सेप्ट आहे, त्याला तुम्ही एक्सप्लेनेशन व्यवस्थित करू शकताय, तर त्यांनी सुद्धा मस्तपैकी बिझनेसकडे जायला हवं. आणि ते अभ्यासात चांगलं आहे, पण त्यांना बाकीचं काही जनरल नॉलेज वगैरे काहीच नाही, फक्त अभ्यासातच हुशार आहे, अभ्यासाच्या विषयांमध्ये ते एकदम जबरदस्त आहे, तर अशांनी सुद्धा जॉबकडे जायला हवं. आणि ज्यांचा अभ्यासात समजा ठीकठाक आहे, ठीक आहे ना, पण बाहेर तर जगातलं नॉलेज त्यांना जबरदस्त आहे, मग अशा लोकांनी बिझनेसकडे जायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की बघा, जॉब कोणी करावा, ज्यांना कसं एकदम लिमिटेड लाईफ हवी आहे, एकदम सिम्पल साधं सिम्पल लाईफ त्यांना जगायची आहे, त्यांनी जॉब करावा. आणि ज्यांना जबरदस्त वेगवेगळ्या कठीणाईना, वेगवेगळ्या समस्यांना, वेगवेगळे संकट झेलायची ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, सर्वांना तोंड देण्यामध्ये त्यांची हिंमत आहे, त्यांनी बिझनेसकडे जायला हवं. तर आशा करतो की तुम्हाला सर्व काही पॉईंट समजले असतील की कोणी जॉब करावा आणि कोणी बिझनेस करावा. तर या पॉईंट्सनुसार तुम्ही बघू शकता की आपले नेमकं गोल काय आहे आणि आपल्या गोलनुसार आपण जॉब करायला पाहिजे का मग बिझनेस केला पाहिजे. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आता आपण बघूया की जॉबचे काय काय फायदे आहे आणि काय काय तोटे आहे, बिझनेसचे काय काय फायदे आहे आणि काय काय तोटे आहे, सर्व काही आता आपण बघूया. तर आता आपण जॉब आणि बिझनेस हे एका कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये बघूया. कारण बघा, जॉबचे जे लोक असतात ना, यांचा एक प्रॉपर शेड्यूल असतो, एक प्रॉपर त्यांचा रुटीन असतो, सकाळी उठायचं, जॉबवर जायचं, आणि जॉब झाला की आपण आपल्या बापाचे, ना कोणाचं टेन्शन, ना काही ना काही, आपण मस्तपैकी संध्याकाळी जे पाहिजे ते करू शकतो, आपले पॅशनसुद्धा आपण जोपासू शकतो. पण बिझनेसवाल्यांचं कसं असतं माहिती काही रुटीनच नसतो, केव्हाही कामावर जावं लागतं, रात्री येताना उशीर होऊन जातो, सकाळी लवकर जावं लागतं, म्हणजे शेड्यूल थोडासा मिसमॅच होतो, शेड्यूल त्यांचा प्रॉपर कधीही राहत नाही, कामानुसार त्यांचा शेड्यूल हा ठरत असतो. आणि बघा कसं असतं, जॉबवाले घरी आले ना तर ते पूर्णपणे त्यांच्या फॅमिलीला वेळ देऊ शकतात, पण बिझनेसवाल्यांचं तसं नसतं. कारण बघा, बिझनेसवाले घरी आल्यानंतर सुद्धा फॅमिलीला पूर्णपणे वेळ देऊ शकत नाही, घरी आल्यानंतर त्यांचे उद्याचे कामं, उद्या कोणाची मीटिंग आहे, कोणाची डील बाकी आहे, कोणाचे अर्जंट फोन कॉल्स आहे, सर्व काही त्यांना घरी आल्यावर बघावं लागतं. त्यानंतर बघा, जॉबवाल्यांची लाईफ एकदम सिम्पल असते. कारण बघा, महिन्याच्या 1 तारखेला पेमेंट येऊन जातो, मग त्याचं व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट सुद्धा होतं. पण बिझनेसवाल्यांचं कसं असतं माहिती का, की एखाद्या महिन्याला कमी पेमेंट येतो, एखाद्याला जास्त येऊन जातो, एखाद्या महिन्याला येतच नाही तर दुसऱ्या महिन्याला खूप जास्त येऊन जातो. म्हणजे कसं असतं माहिती का, प्रॉपर मॅनेजमेंट यांचं होत नाही, यांची लाईफ थोडीशी फ्लक्च्युएटेड असते. ठीक आहे, त्यानंतर बघा, जॉबवाल्यांचं कसं असतं माहिती का, एक छोटीशी जॉब सिक्युरिटी असते. म्हणजे जे लोक परमनंट जॉब आहे किंवा जे एमएनसीमध्ये जॉब करता, पीएसयूमध्ये जॉब करता किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करता, त्यांचं मस्तपैकी पेन्शन वगैरे रिटायरमेंट नंतर त्यांना मेडिकल फॅसिलिटीज वगैरे आणि इतर बऱ्याचशा फॅसिलिटीज सुद्धा मिळतात. पण बिझनेसवाल्यांचं तसं काहीच नसतं, त्यांना कोणत्याच फॅसिलिटी वगैरे नसतात, त्यांना स्वतःहून फॅसिलिटी निर्माण करावं लागतात. ठीक आहे, त्यानंतर बघा, जॉबचं कसं असतं माहिती का, अभ्यास करा, इंटरव्ह्यू द्या, क्रॅक करा आणि जॉबला लागा. म्हणजे जास्त काही रिस्क वगैरे नाही आहे, सुरुवातीला आपले जी इन्व्हेस्टमेंट वगैरे असते ना ती जास्त काहीच करावी लागत नाही. पण बिझनेसमेंटमध्ये कसं असतं माहिती का, बिझनेसमध्ये आपल्याला पहिले इन्व्हेस्ट करावी लागते. आणि जर समजा तो बिझनेस सफल झाला, तो जर समजा यशस्वी झाला, तर मग ठीक आहे, नाहीतर मग आपले सर्व पैसे वाया जातात, आपले भरपूर मोठी रिस्क या ठिकाणी राहते. पण म्हणतात ना, रिस्क हे तो इश्क आहे. चला तर पुढे बघा, की या ठिकाणी जे जॉबवाले असतात ना, यांना एका स्पेसिफिक स्किलवर काम करावं लागतं. म्हणजे बघा, एखादा जर समजा प्रोडक्शन इंजिनियर असेल, तर त्याला फक्त प्रोडक्शनच्या गोष्टी शिकाव्या लागतात, प्रोडक्शनच्या रिलेटेड ज्या पण काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे ना, त्याच फक्त त्याला शिकाव्या लागतील. पण बिझनेसवाल्यांचं असं नसतं, त्यांना सर्व गोष्टी शिकाव्या लागतात, मल्टिपल स्किल त्यांना जोपासावं लागतं, जिथून जे पण काही मिळेल ते त्यांना शिकत राहावं लागतं. त्यानंतर कसं असतं माहिती का, जॉबवाल्यांचं कसं असतं, जर समजा एखादा समजा मी आहे, आता मी सुपरवायझर पोस्टवर आहे, तर मी फक्त सुपरवायझरचंच काम करेल, मी कोणतंही खालच्या लेवलचं काम करणार नाही. पण बिझनेसवाल्यांचं तसं नसतं, त्यांना सर्व कामं करावं लागतात, कधी कधी एकदम वर्कर्सचे पण कामं करावं लागतात, कधी कधी मोठ्या लेवलची पण कामं करावं लागतात, कधी कधी आपल्याच कंपनीत झाडूसुद्धा मारावं लागतो, कधी कधी आपल्या जे कस्टमर असतात त्यांना पाणी पण आणून द्यावं लागतं. म्हणजे बरेचशी कामं, म्हणजे कोणत्याही कामाची लाज आपल्याला ठेवता येत नाही. बिझनेसमॅनला बिचारायला सर्व कामं करावं लागतं, कारण तो बिझनेस आपला स्वतःचा असतो. त्यानंतर बघा, एक जॉबवाल्यांचं कसं असतं माहिती का, यांच्या फक्त आणि फक्त गरजा पूर्ण होऊ शकतात. कारण यांचा कसं असतं माहिती का, खर्च एकदम निगडीत असतो, एकदम सीमित त्यांचा खर्च असतो, एकदम व्यवस्थित सर्व काही मॅनेजमेंट वगैरे. आणि एखादी जर समजा नवीन गोष्ट जर समजा आली ना, तर जॉबवाल्यांचं हालत थोडीशी खराब होऊन जाते, बरोबर ना. पण बिझनेसवाल्यांचं असं काही होत नाही, यांचे स्वप्न पण मोठे, यांच्या गरजा पण मोठ्या, आणि यांना काही टेन्शन वगैरे नसतं, कारण पैसा वगैरेचा इन्कम सोर्स एकदम जबरदस्त असतो, त्यामुळे यांना काही जास्त काही टेन्शन वगैरे वाटत नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जॉबवाल्यांना फ्रीडम नसतं.
म्हणजे बघा तुम्ही फॉर्मलच यायला पाहिजे, टायर्स असायला पाहिजे, फॉर्मल पॅन्ट, नंतर मग शूज वगैरे असं प्रॉपर यावं लागतं. म्हणजे त्यांना ओन लाईफस्टाईलनुसार जगता येत नाही. बॉस जसं सांगेल तसं बघावं लागतं किंवा कंपनीचे जे पण काही रूल्स असतील त्याप्रमाणे आपल्याला बघावं लागतं. पण बिझनेसमॅन तर तसं असतं का? नाही. त्याला जर वाटलं की मी टी शर्ट घालेल, जीन्स घालेल आणि खाली स्लीपर घालून जर जाईल तरी पण चालेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण बिझनेसमॅन हा स्वतःच्या मर्जीचा मालक हा स्वतः असतो, त्यामुळे तो स्वतःची ओन लाईफस्टाईल जगू शकतो, त्याला जसं पाहिजे तसं तो जगू शकतो. पुढचा असा पॉईंट आहे की जर समजा जॉबवाल्यांना सुट्टी पाहिजे असेल तर त्याला बॉसला विनवणी करावं लागते, लेटर द्यावं लागतं, भरपूर रिक्वेस्ट करावं लागतं. आणि जर सुट्टी दिलं तर ठीक, आणि नाही दिली तर मग त्यांना फॅमिलीला उत्तर द्यावं लागतं, परिवाराला उत्तर द्यावं लागतं, मित्रांना उत्तर द्यावं लागतं की तुला सुट्टी का नाही मिळाली. पण बिझनेसमॅनचं असं कधीच नसतं, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो सुट्टी घेऊ शकतो, कारण आपला मर्जीचा मालक तो स्वतः असतो. जॉबवाल्यांना कायम आपल्या बॉसचं ऐकावं लागतं, त्यांच्या सर्व गोष्टी सोसाव्या लागतात, त्यांच्या सर्व गोष्टींचं पालन, त्यांच्या सर्व आदेशाचे पालन करावं लागतं. पण बिझनेसमॅन सर्व काही आपल्या मर्जीचे मालक, ते दुसऱ्यांना ऑर्डर देतात कारण त्यांच्या हाताखाली नंबर ऑफ वर्कर कामाला असतात. त्यानंतर बघा जॉबवाल्यांचं कसं असतं माहिती का? की टेन्शन नाही, काही नाही, शांततेने आरामात त्यांचं जीवन जगता येतं. पण बिझनेसवाल्यांचं कसं असतं माहिती का? रोज नवनवीन प्रॉब्लेम्स, रोज नवनवीन अडचणी, वेगवेगळे समस्या, भरपूर गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. पण या ठिकाणून शिकायला सुद्धा जबरदस्त मिळतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जॉबवाल्यांचं कसं असतं माहिती का? पहिले वर्कर म्हणून काम करा, त्याच्यानंतर मग सुपरवायझर, मग हेड, मग मॅनेजर, हळूहळू त्यांचं प्रमोशन होत जातं. पण म्हणजे कसं असतं म्हणजे त्यांची एकदम स्लो ग्रोथ होते, पण बिझनेसवाल्यांची एकदम फास्ट ग्रोथ होते. आणि ही ग्रोथ तुमच्या टॅलेंटवर डिपेंड आहे, तुम्ही कशा विचार करता, तुमची विचारसरणी कशी आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचा एखाद्या गोष्टीला बघण्याकरता तुमचा दृष्टिकोन कसा आहे, या सर्व गोष्टींवर तुमची ग्रोथ डिपेंड करते. त्यानंतर सर्वात अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की हे जॉबवाले जे असतात ना, यांचं कसं असतं माहिती का? एकदम बंद रूम सारखं यांचं घर असतं, बाकीच्यांशी काहीही घेणं देणं नसतं. पण बिझनेसमॅनांना सर्व गोष्टी बघाव्या लागते, कुठे काय चालू आहे, कुठे काय चालू आहे, सर्व गोष्टींची माहिती त्यांना ठेवावी लागते. आणि बघा मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जॉबवाल्यांचा जे आयुष्याचा जो दोर असतो ना, तो दोर असतो बॉसच्या हातात, पण बिझनेसवाल्यांच्या हातात स्वतःचा दोर स्वतःकडे असतो. त्यामुळे बघा की कोणाचा गुलाम बनण्यापेक्षा छोटासा का होईना आपण बिझनेस करा, किंवा मग जॉब करत असताना साईड बाय साईड छोटासा बिझनेस तुम्ही करू शकतात, बरोबर का नाही? आणि बघा कसं असतं माहिती का, की जॉबवाल्यांचं कसं असतं की आपण फक्त दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करतोय, पण बिझनेसमध्ये कसं असतं, आपण स्वतःची स्वप्न पूर्ण करतोय, आपल्या स्वतःच्या स्वप्नासाठी आपण जागतोय, मेहनत करतोय. म्हणजे या ठिकाणी आपले स्वतःचे स्वप्न पूर्ण होतील आणि जॉबमध्ये त्या मालकाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तर ह्या गोष्टी सर्व काही तुम्ही बघून घ्या. आणि बघा आता जॉब आणि बिझनेस या दोघांमधला सर्व काही फरक मी तुम्हाला सांगितलं आहे, ऍडव्हान्टेजेस पण सांगितले, काही तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस पण सांगितले. तर ओव्हरऑल जर तुम्हाला बघायचं म्हटलं ना, तर जॉब आणि बिझनेसमध्ये फक्त एकच फरक आहे की जॉबमध्ये तुम्ही एका सर्कशीमधल्या सिंहासारखे लाईफ जगता, तर बिझनेसमध्ये तुम्ही एका जंगलातल्या सिंहासारखे लाईफ जगता. हे सर्व काही आपण पार्ट नंबर 2 मध्ये डिस्कस करू. आणि पार्ट नंबर 2 मध्ये आपण छोट्याशा काही इन्स्पिरेशनल गोष्टी बघू, काही सर्वात महत्वाचे फॅक्ट बघू की नेमका बिझनेसच का केला पाहिजे, असं काय आहे या बिझनेसमध्ये की आपण बिझनेसच केला पाहिजे. सर्व काही गोष्टी आपण पार्ट नंबर 2 मध्ये डिस्कस करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि बघा विद्यार्थी मित्र हो, जॉब सोबत काही ना काही पार्ट टाइम बिझनेस तुम्ही अवश्य करा, किंवा मग काही शेअर मार्केट वगैरे या ठिकाणी सुद्धा तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करू शकता. अरे 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता शेअर मार्केटमध्ये, ते पण तुम्ही करू शकता. बघा सिंपलशी गोष्ट आहे, छोटासा तुम्ही एक लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देतो, वाटलं त्यावरून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एक मस्त पैकी अकाउंट ओपन करा, 100 रुपये सेव्ह करा. पण सेव्ह करायला शिका, आणि सेव्ह केल्यानंतर त्याची गुंतवणूक करायशिवाय त्याला आपण कशा पद्धतीने वापरू शकतो, त्या पैसा आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो हे सुद्धा बघा. कारण हा वेळ आहे तुमच्या हातामध्ये, 22 ते 28 पर्यंत तुम्हाला काही ना काही हालचाली करता येतील, त्यानंतर तुमची लाईफ जखडून जाईल. कारण कसं असं माहितीये का, एकदा जर तुमचं लग्न झालं, मुलंबाळ झालं की तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे बघा आतापासूनच काहीतरी ठोस निर्णय घ्या, जॉब करा. मी नाही म्हणत, कारण कसं असं माहितीये का, काहींचं स्वप्न असतं की मी जॉब करेल, तर तुम्ही करा ना, काही प्रॉब्लेम नाही, स्वप्नाच्या आड नका. जर तुमची खरंच मनापासून इच्छा असेल की मी बिझनेस करायचा आहे पण तुम्ही घाबरत असाल, तर पुढचा व्हिडिओ माझा नक्की पहा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.